लोकसभा सचिवालयानं राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय घोषित केलेला आहे। सूरत कोर्टामध्ये 2018-19 निवडणूक प्रचाराच्या वेळेला राहुल गांधींनी एका प्रचार सभेत केलेले वक्तव्य त्यावर हा मानहानी खटला चाललेला होता। त्या खटल्याचा निकाल सूरत कोर्टाने दिला होता, त्यांना 2 वर्षाची शिक्षा सुनावली होती। ती शिक्षेला स्थगिती देण्यात आलेली आहे, पण कन्व्हिक्शनला गुन्ह्याला जे कन्व्हिक्शन झालेले आहे त्याला अजूनपर्यंत स्थगिती न मिळाल्यामुळं आज लोकसभेनं ही कारवाई केली। पण यातला करता करवता कोण आहे हे सूरत कोर्टाचा निकाल आल्यावेळेलाच कळलं होतं। साध्या मानहानी खटल्याच्याबद्दल 2 वर्षाची शिक्षा देण्याचं कारण असं होतं की खासदारकी रद्द करण्याकरता, सदस्यत्व रद्द करण्याकरता किमान 2 वर्षाची शिक्षा घोषित होणं आवश्यक असतं। ती 2 वर्षाची शिक्षा जेव्हा केली होती तेव्हा सरकारच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळं चाललेलं आहे याची आम्हाला कल्पना आली होती। अर्थात न्यायिक कारवाई आमची होईल, अपील वगैरे दाखल केले जातील, पण ही न्यायिकच लढाई थांबणार नाही, पण ही राजकीय लढाई देखील आम्ही या ठिकाणी लढू। एक गोष्ट स्पष्ट आहे की ज्याप्रमाणे नरेंद्र मोदींना देशाची अर्थव्यवस्था सांभाळण्यामध्ये, देशाचे बेरोजगारीचे महागाईचे प्रश्न सोडवण्यामध्ये, शेतकऱ्यांच्या आत्महत्याचे प्रश्न सोडवण्यामध्ये संपूर्ण अपयश आलेलं आहे, आणि ज्या प्रमाणात राहुल गांधींना भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून किंवा परदेशात जी लोकप्रियता मिळते मोदी सरकार हादरलेलं आहे आणि ही सूड भावनेने ही कारवाई केलेली आहे, याचं उत्तर राजकीय उत्तर आम्ही देऊ आणि त्याचबरोबर न्यायिक लढाई तर होईलच होईल। परंतु आज मला वाटतं मताची विभागणी झाल्यामुळं भाजपला यश मिळालेलं आहे। आता ती मताची विभागणी टाकण्याचं मोठं आव्हान सर्व विरोधी पक्षांच्या समोर आहे, काँग्रेस पक्षासमोर आहे, आणि या घटनेमुळं आता ती आघाडी व्हायला आम्हाला मदत होईल याची मला खात्री आहे। राहुल गांधी यांची लोकप्रियता वाढलेली आहे, त्यांचा लोकांचा कनेक्ट वाढलेला आहे, भारत जोडो यात्रेला जो प्रचंड मोठा प्रतिसाद मिळेला आहे त्यामुळं मोदी सरकार घाबरून गेलेलं आहे, त्यांनी या सूड भावनेने कारवाई केलेली आहे। याप्रमाणे लोकसभेमध्ये राहुल गांधींनी जे अदानीचा मुद्दा उपस्थित केला होता तो गेला, निश्चित आहे तो मुद्दा आहेच। अदानीच्या मुद्द्याबद्दल, अदानीच्या आणि नरेंद्र मोदी यांच्या संबंधाबद्दल राहुल गांधींनी जे प्रश्न विचारले त्याला कोणी काही उत्तर देत नाही, त्यामुळं तो मुद्दा आहेच आहे।